मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज रामटेकमध्ये प्रचार होणार आहे. उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सभा घेणार आहेत. पारशिवनी आणि रामटेकमध्ये रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रामटेकमध्ये आज प्रचार रॅली होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रामटेकमध्ये प्रचार करणार आहेत. राजू पारवे यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री रामटेकमध्ये आहेत. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊया. जितेंद्र आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, मुख्यमंत्री आज रामटेकमध्ये आहेत, तिकडे त्यांची सभा होते. कसं आयोजन यावेळेला शिंदेच्या शिवसेनेकडनं केलं जात आहे, कसं शक्तीप्रदर्शन मुख्यमंत्री करणार आहेत, किती वाजता सभेला सुरुवात होईल? गुरु, शिंदेंच्या शिवसेनेचे जर विचार केला तर रामटेकचे उमेदवार जे आहेत ते शिवसेनेकडे उरलेले आहेत. या शिवसेनेच्या जागेवरून सुरुवातीला पुष्कळ महाभारतही आपल्याला बघायला मिळालं. विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापून काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवारांना तिकीट देण्याची वेळ शिंदेंच्या शिवसेनेवर आलेली आहे आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेसाठी आणि खास करून मुख्यमंत्र्यांसाठी ही प्रतिष्ठेची अशी लढाई आहे. एकमेव जागा आहे पूर्व विदर्भातील आणि त्यासाठी कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपुरात तळ ठोकून आहेत. कालही प्रचार केलेला होता ड्रॅगन पॅलेस कामठी येथे शिंदेंनी प्रचार केलेला होता. त्यांच्यासोबसाठी राजू पारवेंसाठी ते सोबत फिरलेले होते. त्याचबरोबर नागपुरात काल कार्यकर्ता मेळावाही घेण्यात आलेला होता आणि ज्याप्रमाणे 10 वर्ष विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी जनतेने जो आशीर्वाद दिला तोच आशीर्वाद राजू पारवे यांना द्यावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही रामटेक मतदारसंघामध्ये शिंदेंच्या सभा आहेत. पहिली सभा ही पारशिवणीमध्ये आणि त्यानंतर रामटेकमध्ये आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या सभेसाठी चंद्रपूरला दुपारहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना होणार आहेत. मात्र रामटेक ही एकमेव जागा आता शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे पूर्व विदर्भातील आणि ही प्रतिष्ठेची लढाई आहे. तीनही उमेदवार जे आहेत त्यांचा संबंध कुठे ना कुठे हा काँग्रेससोबत आलेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे आजी माजीच कार्यकर्ते हे जे आहेत किंवा नेते जे आहेत ते या निवडणुकीच्या रामटेक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्या अनुषंगाने आता ही जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही प्रचार करणार आहेत आणि त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्याच्यामुळेच कालपासून 2 दिवस मुख्यमंत्री इथे आहेत. त्यानंतर आता थोड्या वेळाने मुख्यमंत्री शिंदे हे पारशिवणीसाठी रवाना होतील आणि त्यानंतर रामटेक येथे सभा घेतील. गुरु धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.